आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय कुलकर्णी साहेब, श्री देसाई, माझ्या कलीग श्रीमती हसनाळे, श्री कबरे, सीमा रेडकर, उपस्थित सगळे एन जी ओचे सगळे प्रतिनिधी, बंधू व भगिनींनो, खरं म्हणजे आज अगदी शॉर्ट नोटीसला सर आपण कार्यक्रम घेतलात, त्यामुळे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन आणि महात्मा गांधी संस्था आणि त्रिरत्न ह्या तिघांचेही मला वाटतं आपण पहिले तर टाळ्यांमध्ये धन्यवाद दिले पाहिजे, कारण की खूप दिवसांचं हे पुस्तक आमचं होतं की हे बुकलेट बनवायचं, लोकांना माहिती द्यायची, बट समहाऊ त्याला थोडासा वेळ लागला, पण आय एम रिअली हॅपी. आणि त्याच्यामध्ये मेन सीमाचं आणि कबरेंचं अतिशय मोठा हे होता, आय वॉज जस्ट सपोर्टिंग देम, बट बेसिक काम ह्या लोकांनी केलेलं आहे. सो मला वाटतं त्यांना आपण खास दोघांनाही धन्यवाद दिले पाहिजे, टाळ्या वाजवल्या पाहिजे. ॲक्च्युली आय होप की ह्याच्याने खरंच सगळ्यांना, म्हणजे ज्यांना ज्यांना शौचालयाची गरज आहे, घराघरांमध्ये गरज आहे, तिथे हे पोहोचावं असा आमचा ह्या बुकलेटमधनं उद्देश आहे. ह्या बुकलेटमध्ये आम्ही बेसिक गोष्टी टाकलेल्या आहेत की योजना कशी आहे, फॉर्म कसा आहे, त्याचा आपल्याला फायदा कसा घेता येईल. तर आपण खरंच जसं सीमाने इथे म्हटलं की 10,000 टॉयलेट्सपर्यंत आपण पोहोचूया, तर मला वाटतं खरंच ते पुढच्या वर्षीपर्यंत समजा झालं तर इट विल बी अ बिग अचीवमेंट. सुरुवातीला एक वर्षभर आधीच मी इथे जॉईन झाले आणि तेव्हा जेव्हा स्वच्छ भारत आलं तेव्हा एक जनरल फील्डमधनं फीडबॅक असतो की काय होणार, म्हणजे इंडिव्हिज्युअल टॉयलेट्स होतील की नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये SSP जे आहे, स्लम सॅनिटेशन प्रोग्राम, वॉज अ वेल इस्टॅब्लिश प्रोग्राम अँड गोईंग ऑन फॉर अ व्हेरी लाँग टाईम, म्हणजे वर्ल्ड बँकेने सपोर्ट केला अँड ऑल दॅट. त्यामुळे ही आम्हाला माहीत होतं की कम्युनिटी टॉयलेट हा जो कन्सेप्ट आहे तो चांगला होईल किंवा करू शकतो, तशी आपली यंत्रणासुद्धा होती. पण वी वर नॉट व्हेरी शुअर की इंडिव्हिज्युअल टॉयलेट्स होतील का नाही. काही एक प्रयोग झाला होता आधी, बट ज्या स्केलवर स्वच्छ भारत मागत होता त्या स्केलवर वी वर नॉट व्हेरी शुअर की वेदर इट विल हॅपन ऑर वेदर इट विल नॉट हॅपन. आणि एकंदरीत परिस्थिती मुंबईची बघता, जो पहिला फीडबॅक फील्डमधनं आला होता की इंडिव्हिज्युअल टॉयलेट ऑन द स्केल विच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वॉज आस्किंग अबाउट 1,30,000 एन ऑड इन अ स्पॅन ऑफ 4 इयर्स 5 इयर्स, वी ॲब्सल्युटली सेड की मुंबईची सिच्युएशन बघता कम्युनिटी टॉयलेट इज अ बेटर सोल्युशन टू द गिव्हन सिच्युएशन दॅन इंडिव्हिज्युअल. म्हणजे इंडिव्हिज्युअल आम्हाला नक्कीच आवडेल, पण जिथं आपल्याला सिवर लाईन टाकता येईल आहे किंवा जिथं त्यांच्या घरामध्ये जागा आहे, तो दॅट इज डेफिनेटली अ प्रिफरेबल थिंग. म्हणून मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ह्यामध्ये आपल्याला 4,000 अनुदान दिलं आहे. म्हणजे कोणी इंडिव्हिज्युअल टॉयलेट समजा बांधत असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं 4,000 रुपये, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं 1,000 रुपये आणि BMCनी नुकतेच 2,000 रुपये, असे जवळपास आपण 7,000-1,000 रुपये ॲज अन इन्सेंटिव्ह, जसं धवलसाहेब आपण सजेस्ट करत होता की इन्सेंटिव्ह असलं पाहिजे. तर ओव्हर अँड अबाव द फॅक्ट की आम्ही सिवर लाईन्ससुद्धा टाकून देणार आणि त्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की BMCमध्ये देअर इज अ सेपरेट डिपार्टमेंट ऑफ सीवरेज विच इज इन इट सेल्फ अ व्हेरी बिग डिपार्टमेंट. पण आम्ही काय केलं सर स्वच्छता स्वच्छ भारतमध्ये की 30 मीटरपर्यंतची जी सीवरेज लाईन आहे ती आम्ही आमच्याकडे घेतली, म्हणजे SSPमधनं किंवा आमच्या वॉर्ड ऑफिसनी ती टाकावी असं आपण सर्क्युलर काढून ते अधिकार वॉर्ड ऑफिसर्सला दिले. त्यामुळे जिथेही मोठी मेन लाईन आहे त्या मेन लाईनपासून छोटीशी 30 मीटरपर्यंतची लाईन आपण टाकण्याचे अधिकार, ते टाकण्यासाठी लागणारे पैसे, त्याच्यासाठी क्रिएट करण्यासाठी जे काही हेड क्रिएशन होतं ते सुद्धा आपण जवळपास मला वाटतं ते मागच्या जून जुलैमध्ये ऑलरेडी झालेलं आहे. सो ते एक डिसेंट्रलाइज्ड अप्रोच आपण घेतला. दुसरं म्हणजे कम्युनिटी टॉयलेट्स, आय वुड लाईक टू से की सगळ्यात जास्त कम्युनिटी टॉयलेट्स मुंबई महानगरपालिका स्वच्छ भारतमध्ये बांधते आहे. पण कम्युनिटी टॉयलेट्स इट सेल्फ इज अनदर चॅलेंज इन द सेन्स की मुंबईमध्ये परत जागा नाही आहे मोठ्या प्रमाणावर 20 टॉयलेट्स 40 टॉयलेट्सचं कम्युनिटी टॉयलेट बांधायचं, तो वेळ लागतो, त्याला जागा लागते. तर त्यामुळे आपण इथं प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं 26 क्रॉस यू सेड इज द अलोकेशन टू स्वच्छ भारत, नो टू SSP, नो एकच टेंडर जे माझं कम्युनिटी टॉयलेट्सचं आहे, आय थिंक इट इज अबाउट 230 क्रोर्स अँड माय अलोकेशन फॉर SSP दिस इयर इज 67 क्रोर्स.
अँड आय हॅव स्टार्टेड आय थिंक जसं आपण सांगितलं जवळपास 118 येस स्पॉट्स आहेत ओपन डेफिकेशनचे आणि ते माझ्या वॉर्ड ऑफिसरांनी सगळ्यांनी सर्वे करून केलेले आहेत. आय एम नॉट सेईंग इट इज परफेक्ट, दे मे बी मोर दे मे बी लेस बट दे आर नॉट खूप जास्त व्हेरिएशन नाही. 118 आहे, मे बी 120 असतील, 130 असतील किंवा 100 असतील, बट नॉट टू द एक्सटेंड की इट विल बी 500 और 5 असा व्हेरिएशन नाही आहे. डेफिनेटली वॉर्ड ऑफिसर्सचे स्वतःचे कन्स्ट्रेन्ट्स आहेत, बट टेकिंग ऑल दॅट इन टू अकाउंट वी हॅव फायनलाइज सम 118 मेजर ओपन डेफिकेशन स्पॉट्स. आणि आपलं कम्युनिटी टॉयलेट्सचं जे प्लॅनिंग आहे ते आपण ह्या 118 स्पॉट्सच्या आसपास आपल्या वॉर्ड ऑफिसरांना घ्यायला लावलेलं आहे. सो टू से सेन्सस फिगर्स वाईज जे प्रेझेंटेशन, आय एम रिअली इम्प्रेस्ड की खूपच छान तुमचं प्रेझेंटेशन होतं, बिकॉज फिगर्स वर व्हेरी वेल डन. पण थोडंसं मला असं वाटतं त्याच्यामध्ये जरासं काही आपण समजा थोडी डिटेलिंग अजून बघितलं तर लक्षात येईल की 2011 जे सेन्सस होतं त्याच्यामध्ये आपल्या जवळपास 35,000 पीपल वर इन टू ओपन डेफिकेशन. अँड वेन वी आर इन टू स्वच्छ भारत इन द इयर 2014 आपलं जे ओपन डेफिकेशन करणारी पॉप्युलेशन आहे बिकॉज ऑफ मॅसिव्ह एफर्ट फ्रॉम BMC, फ्रॉम म्हाडा, फ्रॉम MLA MP फंड्स, त्यामुळे 15,000 अँड ऑड लोकांना ओपन डेफिकेशन कमी झालं. म्हणजे आपला हा जो एक अगदी सर्वे आपण जो 2015 घेतला त्यामध्ये 15,000 अँड ऑड लोकं आली आणि जो आपण सेन्ससचा सर्वे होता ओपन डेफिकेशन करणारी ती 30,000 होती. सो सेफली वी कॅन से दॅट सम अमाऊंट ऑफ पॉप्युलेशन ऑफ ODF हॅज बीन अड्रेस्ड ओवर अ स्पॅन ऑफ 4 or 5 इयर्स थ्रू MP, MLA, म्हाडा अँड अदर पेन यूज टॉयलेट्स अँड अदर पीपल. स्टील नॉट कमेंटिंग ऑन द क्वालिटी ऑफ इट, स्टील नॉट कमेंटिंग ऑन द क्वालिटी ऑफ इट, बट येस द बेसिक फेसिलिटी ऑफ सॅनिटेशन फॉर अबाउट 15,000 अँड ऑड पॉप्युलेशन दॅट वर एंगेजिंग इन ओपन डेफिकेशन हॅज बीन अड्रेस्ड बाय धिस. नाऊ आम्ही जेव्हा म्हणजे मी जेव्हा फील्डमध्ये फिरले कम्युनिटी टॉयलेट्सचं बघण्यासाठी तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली, सगळे असं दाखवायचं असे अबँडन टॉयलेट दिसायचे सर, आणि ते विचारलं की हे कुठलं आहे काय आहे, तर हे म्हाडाचं आहे. मग हे जाऊन आपण थोडंसं आत डोकावून बघितलं तर तिथं डेब्रीज पडलेले, माती पडलेली, खिडक्या तुटलेल्या, दरवाजे वापरत नाही, म्हणजे असं लक्षात येतं की लोकं ते वापरत नाही आहेत. तर देन आय आस्क्ड माय ऑफिसर्स की वाय दिस इज द केस, व्हॉट कॅन बी डन अबाउट दॅट. सो त्यांनी आपल्याला असं सांगितलं की देर इज अन ॲक्ट इन विच द वॉर्ड ऑफिसर हॅज बीन गिव्हन द राईट्स टू डिक्लेअर अ पर्टिक्युलर टॉयलेट एज इनसॅनिटरी अँड इन केस दे डिक्लेअर इट एज इनसॅनिटरी त्यांना ते तोडून नवीन बांधता येतं. सो इन दॅट केस वेन आवर आमच्या ज्या असिस्टंट कमिशनरांच्या 24 वॉर्डच्या मीटिंग्स झाल्या त्याच्यामध्ये आमचे डायरेक्शन्स क्लिअर होते. इवन हसनाळे मॅडमकडे जेव्हा मी राऊंड घेतला तेव्हासुद्धा ते आपण क्लिअर केलं होतं की जेही म्हाडाचे टॉयलेट्स वर्कबल आहेत त्याच्यामध्ये आपल्या फंड्समधनं रिपेअरिंग करून घ्या. आणि जसं तुम्ही सांगितलं की ते बेवारच पडलेले आहेत, त्यांना कोणी ओनरशिप नाही आहे. जसं आपले SSP टॉयलेट्स आहेत त्याला CBO फॉर्मेशन आहे, कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन इज रनिंग देम, बट दॅट वॉज नॉट द केस विथ म्हाडा. सो आमचे डायरेक्शन्स वॉर्ड ऑफिसरला हे होते की ठीक आहे ते अबँडन्ड आहेत, व्हॉट यू डू इज तुम्ही आसपासचे ODF पॉप्युलेशन समजा असेल किंवा वापरणारी जी पॉप्युलेशन असेल त्याचं CBO बनवा. म्हणजे ते त्यांनी अबँडन्ड टाकलं असेल तरी तुम्ही टाकू नका, यू बिंग द वॉर्ड इन चार्ज. आणि आपण त्यांना म्हटलं की तुम्ही त्याचं CBO बनवा, त्याच्या छोटे मोठे रिपेअरिंग्स करा, कारण फायनली इट इज अड्रेसिंग युअर प्रॉब्लेम ओनली ऑफ रिलिव्हिंग द ओपन डेफिकेशन. सो ते डायरेक्शन्स आपण दिले. आणि जिथं डायलपेटेड कंडिशनमध्ये टॉयलेट्स होते, वेदर इट वॉज म्हाडा ऑर वेदर आपलं SSPचं असलं, तर त्याच्यामध्ये क्लिअर वॉर्ड ऑफिसर्सला डायरेक्शन्स आहेत की डायलपेटेड टॉयलेट्स तुम्ही तोडा आणि तुम्ही नवीन कन्स्ट्रक्ट करून घ्या. सो आय थिंक मोर दॅन 100 सच साईट्स वर्क ऑर्डर हॅज बीन गिव्हन फॉर कम्युनिटी टॉयलेट्स अक्रॉस मुंबई. अँड हे कम्युनिटी टॉयलेट्स बांधून घ्यायला वर्षभर तरी लागतो. म्हणजे आपण जरी का आम्ही अगदी 9 महिने 8 महिने पकडलं की नाही October 2016 आधी काहीतरी करून दाखवायचं इज अवर दिस थिंग, बट टेकिंग ग्राउंड रियालिटीज इन टू व्ह्यू द फॅक्ट दॅट त्याच्यामध्ये आम्हाला स्टँडिंग कमिटीकडनं क्लिअर करून घेऊन मग ते सगळं त्यांना वर्क ऑर्डर्स देऊन त्यांचं ॲक्च्युअल तिथे काम CBO फॉर्मेशन करून मग वर्क ऑर्डर्स करून घेणे वगैरे. सो आय डोंट थिंक सो ऑक्टोबरपर्यंत आमची कामं होतील, बट आय थिंक इन अनदर 1 year वी शुड बी इन अ पोझिशन टू से की जे ओपन डेफिकेशनच्या एरियाज होत्या त्याच्या आसपास आम्ही
टॉयलेट्स बांधण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न पुढच्या वर्षीपर्यंत आहे. आणि त्यामध्ये असिस्टंट कमिशनरांनी खूप मेहनत केलेली आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेही आहे की ते जे ओपन डेफिकेशन करणारी लोकं जी आहेत त्यांना तुम्ही CBOमध्ये इन्क्लूड करा. म्हणजे मी तर असं सांगितलं की एक एक माणूस तुम्हाला माहीत असला पाहिजे कोण ओपन डेफिकेशन करतो आहे आणि त्याला तुम्ही CBOमध्ये बांधलं आहे की नाही. आणि ॲट द एंड ऑफ वन इयर डोंट टेल मी की नाही मॅडम आम्ही तिथं ODF होतं ODP होतं पण आम्ही बांधलंच नाही टॉयलेट ते अजूनही ओपन डेफिकेशन आहे. सो ते असं राहू नये म्हणून आपण त्यामध्ये भरपूर प्रयत्न केले आहेत. ह्याचा रिझल्ट आपल्याला मला वाटतं एक वर्षभरानंतर दिसेल. आणि तुम्ही जसं म्हणता आहे की येस इफ यू टेक इन टू अकाउंट 1.25 crores पॉप्युलेशन 1.25 crore मुंबईची पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये समजा 15,000 आपण ओपन डेफिकेशन करतो आहे असं म्हणतो आहे तर येस इट इज मोर ऑर लेस फ्री ऑफ म्हणजे दॅट इज इन 0.5% वगैरे वगैरे. येस दॅट इज द केस ॲज फार एज स्टॅटिस्टिक्स वॉट ऑल्सो वी हॅव. एक गोष्ट सांगायला आनंद होते की वेन आय जॉईंड अ इयर बॅक मुंबईज क्लिनलीनेस रेटिंग वॉज अबाउट 147th रँक होता मुंबईचा आणि तो दिल्ली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सर्वे अनुसार 147th होता. सो वेन आय जॉईंड इमिजिएटली एव्हरीबडी स्टार्टेड आस्किंग अरे काय झालं तुम्ही तर SWMच्या हेड आहे काय 147th रँक ह्याचं काय उत्तर ह्याचं काय होतं. आय वॉज लाईक सरप्राईज एक अजून जॉईन नाही झालं याचं उत्तर काय द्यायचं आय डिडंट इव्हन नो. अँड देन स्वच्छ भारत हॅड कम सो डिसाइडेड नाही आपल्याला करायचं आहे ह्याच्यामध्ये काम. वॉट एव्हर डायरेक्शन्स कम वी डू ट्राय अँड इम्प्लिमेंटेड टू द बेस्ट पॉसिबल केपेबिलिटी विच वी हॅव. आणि आय एम हॅपी टू से की एक वर्षानंतर सर स्वच्छ भारतचा परत सर्वे झाला आणि इट वॉज वन ऑफ द मोस्ट कॅटेगॉरिकल सर्वेज दॅट हॅव बीन कॅरीड आउट इन द सेन्स की त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे अबाउट 115 मार्क्स होते मला वाटतं 2000 मार्क्स होते त्याच्यामध्ये 1000 मार्क त्यांनी आमच्याकडे काय काय फॅसिलिटीज आहेत ह्याची माहिती आमच्याकडनं एक फॉर्म घेऊन घेतली 500 मार्क त्यांनी स्वतः फील्डमध्ये व्हिजिट्स करून घेतल्या आणि 500 मार्क्स त्यांनी फीडबॅकवरनं घेतल्या. आणि ती सुद्धा अशी ऑर्गनायझेशन थर्ड पार्टी ऑर्गनायझेशन क्वालिटी सर्कल ऑफ इंडियानी संबंध भारतात तो सर्वे केला आणि त्याच्यात आम्हाला अजिबात माहीत नव्हतं कोण आहे काय केव्हा येणार वगैरे काय कुठल्या स्पॉट्सवर गेले. मला वाटतं मॅडमकडे सुद्धा जे अगदी नोटोरियस स्पॉट्स आहेत दे वेंट टू दोज स्पॉट्स ऑल्सो दे वेंट टू धारावी ऑल्सो अँड टू अवर सरप्राईज अँड वी नेवर एक्सपेक्टेड ऑफकोर्स वी वर फर्स्ट अमंग मेगा सिटीज. म्हणजे सगळ्यात मोठ्या सिटीज जे आहेत दिल्ली आहे किंवा कॅलकत्ता आहे किंवा बँगलोर आहे त्याच्यामध्ये फर्स्ट नंबर मुंबईचा आला. ओव्हरऑल आपण 10th आलो पण पहिली सिटी सर कोणती आहे तर ती मैसूर आहे. मैसूर 15 lakh म्हटलं डोंट कम्पेअर मी विथ 15 lakh पॉप्युलेशन. सो येस वी हॅव डन अ लॉट ऑफ वर्क बट ॲज आय हॅव टोल्ड यू वाईल टॉकिंग की वी डोंट हॅव प्रेस सपोर्ट नो पॉझिटिव्ह फीडबॅक इज बीन गिव्हन दॅट इज क्रिमिनल. मी तर म्हणेन देशद्रोही आहे. चांगलं काम होणार आहे समजा लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवत नाही तर लोक तशीच उदास राहिले काहीच होत नाही तसंही खूप करप्शन आहे तसंही कोणी ऐकत नाही तसंही ऑफिसर्स काम करत नाही. सो हा जो एक निगेटिव्ह इफेक्ट आहे आणि लोकांचा जो सिस्टमवरनं विश्वास उडत जातो आहे त्याच्यासाठी प्रेस आय थिंक हॅज टू रिअली वर्क अप इन द सेन्स की जो चांगलं काम होतं ते हायलाईट करा. इनफॅक्ट देर आर सर्टन कंट्रीज आता आपल्या इथे देवनारमध्ये एवढी मोठी आग लागली मी असं ऐकलं आहे बाहेर देशांमध्ये वेदर इट इज युरोप ऑर एनी अदर कंट्रीज दे डू हॅव डम्पिंग ग्राउंड्स नॉट दॅट दे डोंट हॅव इट पण त्यांच्याकडे पेपरमध्ये डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याचा किंवा डम्पिंग ग्राउंडचा फोटो देणं हे म्हणजे इट इज बॅन्ड. यू कॅन नॉट गिव्ह बट येस डेमोक्रेसी इज फंक्शनिंग टू सच एक्सटेंट अँड एम प्राऊड इट इज अ डेमोक्रेसी बट कुठेतरी आपल्याला सुद्धा आपली इमेज जी आहे ती थोडीशी सांभाळली पाहिजे कारण की देवनारला आग लागणे काही नवीन गोष्ट नाही इट इज ऑलवेज हॅपन. आणि त्या पिरियडमध्ये जिथं 45 degrees टेम्परेचर जातं 40 degrees टेम्परेचर जातं ते संबंध गावातल्यासुद्धा उकरड्यांना आग लागतेच लीव अलोन एनी डम्पिंग ग्राउंड. बट तो ॲस्पेक्ट जो आहे दॅट नेवर कम्स बिफोर मे बी बिकॉज देर आर इलेक्शन्स मे बी वॉट एवर अदर कन्स्ट्रेन द प्रेस मस्ट बी हॅविंग बट वी आर रिअली सॅड ऑन दिस ॲस्पेक्ट दॅट नो म्हणजे जे काम चांगलं होतं ते लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे. होतं काय की गव्हर्नमेंट ऑफिसर्सला ही सुद्धा सवय नसते काम करत राहतो पण बा प्रेसला सांगावं हे आम्हाला सांगेल आम्ही किती काम करत राहतो. म्हणजे ठीक आहे काही काम चांगलं होत असेल काही खराब होत असेल आय एम नॉट सेईंग गव्हर्नमेंट ऑफिसर्स आर व्हेरी गुड परफेक्ट वगैरे नो नथिंग डुईंग पण जेही होत आहे ते एक कम्युनिकेशनचा मीडिया जो असतो तो कम्प्लिटली इज बीन कंट्रोल्ड बाय समबडी अँड इज इन समबडीज हँड्स. सो पीपल हू आर डुईंग रिअली गुड वर्क दॅट डझंट रीच तो जो इन्सेंटिव्ह लोकांकडनं असतो की अरे चांगलं काम होतं आहे आणि म्हणून कन्सर्न पर्सन परत इंटेन्सिव्ह असतो की अजून चांगलं काम करावं तसं सहसा मला असं वाटतं यामध्ये होत नाही.
एक सर नवीन गोष्ट आम्ही करायला घेतली आहे त्याच्यामध्ये वेन वेन वी स्टूड फर्स्ट इन स्वच्छ भारत इन मेगा सिटीज आय डिसाइडेड की ठीक आहे बाकी सिटी तर आपण करू शकलो आपण करतो आहेत पण मी असं ठरवलं की जे वर्स्ट एरियाज आहेत यु नो मी नवीन आहे मुंबईत वर्षभर आधी आले नागपूरला होते मी आधी सो मी असं ठरवलं की जे खराब एरियाज आहे मी ऐकलं होतं मालवणी इज नॉट सो गुड धारावी ॲड हर्ड की तो चांगला नाही आहे देवनारच्या आसपासचा एरिया सर मी व्हिजिट केला होता डम्पिंग ग्राउंडवर खूपदा गेले असल्यामुळे तो एरिया आणि असे 5-7 एरियाज मी म्हटले फोकस्ड क्लेनलीनेस करायचा आणि अतिशय खराब जे आहे ते चांगलं करून दाखवायचं तर त्यामध्ये आम्ही एक टाइम टेबलच आखला त्याच्यामध्ये आम्ही असं सांगितलं की माझे जे डेप्युटी चीफ आहेत ते पहिले व्हिजिट करतील असिस्टंट कमिशनर आहेत ते आठवड्या 2 आठवड्यांनी करतील मॅडमकडचा एक एरिया मालवणी त्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये मग एकदा दळवींनी व्हिजिट केली एकदा अन्सारींनी व्हिजिट केली एकदा बालमवारांनी व्हिजिट केली आणि लास्ट आय एम सपोज टू टेक अराउंड सो वी आर टार्गेटिंग नॉट ओनली द एरियाज दॅट आर ऑलरेडी गुड मरीन ड्राईव्ह तुम्हाला नेहमीच दिसेल सुंदरच दिसेल तो एव्हरीबडी नोज दॅट अ व्ही आय पी एरिया बट वाय नॉट कॉन्सन्ट्रेट इवन ऑन धारावी अँड आय वॉज टोल्ड जेव्हा राहुल गांधी धारावीमध्ये आले सो द फीडबॅक फ्रॉम द पीपल दॅट वर अकंपनिंग हिम इन इन धारावी सर हे धारावी एवढं स्वच्छ कसं काय झालं कसं काय स्वच्छ झालंय झालं कसं वॉज अ इन्फॉर्मल फीडबॅक दॅट वी गॉट फ्रॉम पीपल दॅट वर अकंपनिंग राहुल गांधी तर आमचा फोकस फक्त चांगल्या एरियाजमध्येही नाही आहे तर वर्स्ट एरियाज जे आहेत त्याच्यासोबतसुद्धा सर स्पेसिफिक लक्ष आपण त्याच्यामध्ये घालतो आहे नवीन एक गोष्ट अजून एक आम्ही केली आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्वच्छ भारत प्रबोधन अभियान आपलं स्लम एरियाजमध्ये एन जी ओंना पैसे देऊन आपण कामं करत असतो त्यामध्ये आता आपण असं करवलं आहे की खूप वर्षांच्या त्या संस्था एकच एक काम करायच्या मग आपण असं सांगितलं की सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनप्रमाणे 6 महिन्यामधनं नवीन आपल्याला लोकं घेतली पाहिजे नाही तर 6 महिन्यानंतर आपल्याला त्यांना नोकरी ऑफर करायला लागते आणि कंपल्सरी जॉब द्यायला लागतो ॲज पर सुप्रीम कोर्ट डिसिजन म्हणून मग आपण 6 महिन्यानंतर आपल्याला नवीन लॉटरी आपल्याला आपण काढणार आहे त्यामध्ये आपण असा नियम घालून घेतला की आता ज्या काही संस्था येणार त्यांनी 6 महिन्यामध्ये येत्या 6 महिन्यामध्ये कंपोस्टिंग केलंच पाहिजे म्हणजे माझा तिथे आग्रह आहे की जिथं जिथं एन जी ओजला जागा अवेलेबल आहे अनलेस इट इज टू बॅड की नाही ह्या एन जी ओला जागाच अवेलेबल नाही आहे देन इट इज अनदर थिंग पण तिला पुढच्या वेळेस समजा कामासाठी कन्सिडर करायचं असेल किंवा नसेल तर कंपोस्टिंग हे त्यांनी केलंच पाहिजे अँड आय होप सर की अनदर 1 इयर म्हणजे अगदीच 6 महिने म्हटलं 6 महिन्यात रिझल्ट फील्डमध्ये दिसत नाही वेळ द्यायला लागतो इट इज अ सोशल चेंज लोकांच्या सायकीमध्ये बसायला ते काम करून घ्यायला आणि त्याला आम्हाला असेसमेंट करायला इट टेक्स टाइम सो आय थिंक इन अनदर 1 इयर कंपोस्टिंग वुड बी ऑन अ ह्यूज स्केल दुसरं कंपोस्टिंग होतं किती आहे हे सुद्धा बी एम सीला सर ॲज सच माहीत नव्हतं मग आता आम्ही जेव्हा माहिती घेतली तर जवळपास 30 ठिकाणी इन द सोसायटीज इट सेल्फ 33,000 किलोज आम्ही स्वतः म्हणजे फॉर वेरियस अमाऊंट्स आम्ही कंपोस्टिंग करतो सो ह्या फिगर आम्हालासुद्धा माहीत नाही की मुंबईमध्ये इवन अदरवाईज होतो आणि आय एम रिअली प्राऊड टू टेल यू की मुंबई ॲज ऑन डेट सर इज द बिगेस्ट प्रोसेसर ऑफ वेस्ट म्हणजे आज भारतामध्ये सगळ्यात मोठं शास्त्रोक्त पद्धतीने कुठं प्रोसेसिंग होत असेल तर ते मुंबईत होतं आणि ते का होतं तर कांजूरमध्ये 3,000 मेट्रिक टनाचं बायोरिॲक्टर प्लांट आपण म्हणजे मी जानेवारीमध्ये जॉईन झाली मार्चमध्ये सर आपण सुरू केला आणि तो आजही सुरू आहे इट इज द बिगेस्ट ऑफ इट्स काइंड प्लांट इन इंडिया आणि 1,200 मेट्रिक टन हे नॉड आपल्याकडे फॉर्मल आणि इनफॉर्मल सेक्टरमध्ये प्रोसेस होत सेग्रिगेशन होतं तर जवळपास 9,000-9,500 जो आपल्याकडे वेस्ट जनरेट होतं लीव अलोन सी एन डी विच इज 1,000 मेट्रिक टन 9,000 जवळपास 4,000-4,500 आपण प्रोसेस करतो विच इज 38-40% ऑफ द वेस्ट अँड विच इज द हायेस्ट टनेज वाईज आय वुड से मेट्रिक टन वाईज इट इज हायेस्ट पर्सेंटेज वाईज नवी मुंबई 500 मेट्रिक टन जनरेट करतं 250 डम्प करतं 250 प्रोसेस करतं 250 माझे एका वॉर्डमधनं सुद्धा जनरेट होत नाही सो आय एम टू द स्केल ऑफ 4,000 and 5,000 मेट्रिक टन्स ऑफ प्रोसेसिंग ॲज ऑन डेट अँड आय एम हॅपी टू से की ग्रीन वेस्टचंसुद्धा घाटकोपरचं जे प्लांट आहे ज्याच्यामध्ये पेलेट्स आणि ब्रिकेट्स बनवतो दॅट ऑल्सो वी स्टार्टेड दिस इयर वी आर द फर्स्ट कॉर्पोरेशन टू स्टार्ट अँड चॅनलाइज द ई वेस्ट ऑल्सो फर्स्ट कॉर्पोरेशन इन इंडिया मिठीबाई कॉलेजला आपण ई वेस्ट सेग्रिगेशन सेंटर सुरू केलं आपण एम पी सी बीमध्ये जे काय एम्पॅनल्ड एजन्सीज होत्या त्यामधनं आपण ई ओ आय मागवलं आणि त्याच्यामधनं एक एजन्सीने आपल्याला रिस्पॉन्ड केलं त्यांना आपण ई वेस्ट प्रोसेसिंग फर्स्ट ऑफ इट्स काइंड इन इंडिया प्रोसेसिंग तर ती कंपनी करते आपण चॅनलाइज करून कलेक्शन करून दिलं आहे सो दॅट वे आय थिंक बरीचशी प्रोग्रेस इन दिस एरिया अँड दॅट्स वाय
आय थिंक ॲज अ रेकग्निशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज गिव्हन दॅट अवॉर्ड ऑफ स्वच्छ भारत टू अस. रेल्वेज सांगायला आवडेल, मी रेल्वेजच्या खूप मागे लागले, म्हणजे कधी नव्हे ते आम्ही मला वाटतं 115 स्पॉट्स आयडेंटिफाय केले अलॉंग सेंट्रल अँड वेस्टर्न रेल्वे सर, ज्याच्यामध्ये आमच्या लोकांनी यमगार आहेत, त्याच्यामध्ये यमगारांना त्यांनी मला एकदा लिस्ट आणून दिली की आपल्याकडची ही लोकं 115 स्पॉटवर कोऑर्डिनेट करणारी. मी म्हटलं नाही, मला आपल्या लोकांची लिस्ट कधी मिळेल, मला त्यांच्या लोकांची पाहिजे आणि तीसुद्धा मला रेल्वेतल्या त्या लोकांची पाहिजे जे हा इश्यू बघतात. तर मी त्यांना जॉईंट इन्स्पेक्शन घ्यायला लावलं, जॉईंट मीटिंग्स घ्यायला लावले आणि रेल्वेकडची कोऑर्डिनेटिंग एजन्सी कोण आहे, कोण हेडमास्टर किंवा त्यांचा तो कोण तो रेल्वेमधला हे तो कोण आहे, त्याचा नंबर, त्याचं नाव आणि त्याचा फोन नंबर असला पाहिजे, अशी लिस्ट मी घेतली. आय एम ट्राईंग हेलबेंट टू गेट इट डन, की आय एम रिअली टार्गेटिंग द नेक्स्ट थिंग इज इफ आय कॅन डू रेल्वेज. रेल्वेजला मीटिंग मागितली मी, रेल्वेजमधलं लोकं आली मला, मला म्हणतात मॅडम तुम्ही साफ करा, म्हटलं मी साफ करणार नाही, माझं काम रेल्वे साफ करणं नाही आहे, रेल्वे साफ करणं हे रेल्वेजचं काम आहे. आय विल डेफिनेटली हेल्प, माझ्याजवळ डंपर्स आहेत, माझ्याकडे लोकं आहेत, माझे इंजिनियर्स आहेत, मी तुम्हाला मदत जरूर करणार, पण रेल्वे साफ ही रेल्वेजनीच केली पाहिजे. आणि त्यासाठी मी कुठे कुठे नाही पत्र लिहिलं, कुठे कुठे नाही फोन केलं, माझं मला माहीत. आय हॅव सेंट लेटर्स टू एन नंबर ऑफ पीपल. एक मालेगावकर म्हणून कोऑर्डिनेटिंग हे आहेत, ॲडिशनल कमिशनर हू इज इन मंत्रालय, आय गेव लेटर टू हिम, आय सेंट माय ऑफिसर टू हिम, आय कॉल्ड अप एनीबडी एन एव्हरीबडी इज माय बॅचमेट इन रेल्वेज टू आस्क की कुठे मी बोलू आणि कुठनं हे करून घेऊ, बिकॉज आय वॉन्टेड, यू नो, अ यंग पर्सन ॲज अन ॲडिशनल कमिशनर शूड टेक इम्पॉसिबल टास्क इन हिज हँड्स, द वे आय हॅव टेकन मालवणी, मला करायचं आहे ते, ठीक आहे 100% नाही होणार, 100% नाही होणार, 80 केलं तरी माझ्यासाठी इट्स अ बिग अचीवमेंट इन माय लाईफ की हा मी करून दाखवलो. दॅट इज वॉट आय वॉन्टेड टू टेक रेल्वेज ॲज, मेपर्यंत मला रेल्वेज करायचं. नो रिस्पॉन्स ॲट ऑल फ्रॉम रेल्वेज. मीटिंग झाली, पत्र पाठवले, फोनवर बोललो, कोऑर्डिनेटिंग एजन्सीला, GMला सांगितलं, BMला सांगितलं, नो रिस्पॉन्स. आज मला सांगा आपण रेल्वे सर करून दाखवली असती, काय पिक्चर असतं मुंबईमध्ये. सो काय आहे, समोरच्या माणसांचं सुद्धा तेवढंच तुम्हाला कोऑपरेशन मिळालं तर यू कॅन अचीव ह्यूज रिझल्ट्स, ह्यूज रिझल्ट्स. बट ऑफकोर्स दॅट इज अगेन वन चॅलेंज ॲज अ रेल्वेज अँड आय एम स्टील फायटिंग अँड आय होप आय गेट सक्सेस इन दॅट. इश्यूज खूप आहेत, बट आय थिंक सिन्स युअर प्रेझेंटेशन हॅड सो मेनी, वन मोर पॉईंट आय वॉन्टेड टू पॉईंट आउट की 25 कोटीला 79,000 टॉयलेट्स नाही आहेत, 25 कोटीला खूप सारे टॉयलेट, 79 इज कम्युनिटीचा फिगर आहे, कम्युनिटी टॉयलेट्सचा फिगर आहे. आणि 25 कोटीमध्ये बरीच लोकं सोसायटीजमध्ये राहतात आणि सोसायटीज जवळपास मोर दॅन 2 लॅक सोसायटीज आहेत विच कवर्स मॅक्सिमम ऑफ द पॉप्युलेशन. ऑफकोर्स स्लम पॉप्युलेशन इज 52%. And in the 52%, we have these community toilets and pay-and-use toilets, which of course are constructed by MHADA and everybody and everybody. But yes, khoop area mala swatta yamadhe karna sarkha hai. And if I get the support of the citizens and if I get the support of course, foundations like you and Mahatma Gandhi Center and Triratna, I think we can achieve a lot together. But then this word should also be spread across that yes, some good work is happening and that definitely gives a त्याच्याने एक एनकरेजमेंट मिळतं अजून चांगलं काम करायला. ॲक्च्युली दिस बुकलेट आय थिंक इज अ व्हेरी स्मॉल स्टेप बट अ व्हेरी बिग अचीवमेंट इन दिस एरिया. मला वाटतं हे बुकलेट ज्यांच्या ज्यांच्याकडे जाईल आणि हा शब्द जसा जसा पसरेल तसा आपल्याला जास्तीत जास्त ॲप्लिकेशन्स ह्याच्यामध्ये मिळतील. आज सांगायला आनंद होतो की जवळपास 1,000 घरांमध्ये आपले इंडिव्हिज्युअल टॉयलेट्स ऑलरेडी झालेले आहेत. बरेचसे असे आहेत की ज्याच्यामध्ये आपण सिवर लाईन टाकून दिलेली आणि त्यांनी स्वतःहूनच कलेक्ट केलेले आहेत. सो 1,000 म्हणजे आम्ही जिथे एकही एक्सपेक्ट करत नव्हतो तिथे 1,000 झाले. आणि रेडकर मॅडम मला सांगतायत की द लिमिट इज एंडलेस, कितीही होऊ शकतं आहे. सो आय होप फॉर अ व्हेरी गुड फ्युचर फॉर नॉट ओनली IHHL बट इवन अदरवाईज सॅनिटेशन. इज 15,000 इफ इट इज देअर वी हॅव अचीव्ड अ लॉट आय वुड से. अँड आपल्या सर ऑब्झर्वर फाउंडेशनला, आपल्या सगळ्या लोकांना मी हार्दिक धन्यवाद देते. आणि दुसरी गोष्ट, अगदी छोट्या म्हणजे कमी वेळेत आपण का छान कार्यक्रम ऑर्गनाईज केला, ह्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.